ब्रेकिंग न्यूज आहे सिंधुदुर्ग मधून। सिंधुदुर्गातील तिलारी कालव्यामध्ये भगदाड पडलेला आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी हे वाया गेलं। हे पाणी कुडासे वानोशी या रस्त्यावर आल्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। तसंच या पाण्यामुळे परिसरातील शेती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे। वारंवार कालव्यातून होणाऱ्या पाणी गळतीमुळे कालव्याच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कॅनल फुटलो, राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा, आज राज्याला अलर्ट जारी। हवामान विभागाची माहिती, उत्तर महाराष्ट्रासह मुंबई ठाणे पालघर वगळता संपूर्ण राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा। पुणे शहरात रात्रभर जोरदार पावसाची हजेरी, वानवडीमध्ये अनेक ठिकाणी साचलं पाणी, नागरिकांचेही हाल।